मलिकवाड येथे श्रावण मासानिमित्त भाविकांची गर्दी, मल्लिकार्जुन पतसंस्थेकडून अभिषेक महाप्रसाद सेवा। हिंदू धर्मातील पवित्र महिना म्हणून समजल्या जाणाऱ्या श्रावण मासानिमित्त मलिकवाडच्या महादेव मंदिरात भाविकांनी सोमवारी दर्शनासाठी गर्दी केली होती। सालाबाद प्रमाणे पहिल्या सोमवारी येथील मल्लिकार्जुन पतसंस्थेकडून महाभिषेक आणि भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। प्रारंभी दयानंद हिरेमठ यांच्या पौरोहित्याखाली कौस्तुंभ देशपांडे दापंत्याच्या हस्ते महाभिषेक घालण्यात आला। त्यानंतर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी संस्थेचे संचालक राजशेखर बाकळे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेत दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या श्रावण सोमवार कार्यक्रमाबद्दल माहिती दिली। मंदिरामध्ये सालाबाजाप्रमाणे पहिल्या श्रावण सोमवारी या मल्लिकार्जुन पतसंस्थेच्या वतीनं अल्पहार आणि महाभिषेक या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि या महाभिषेकानंतर या ठिकाणी सर्व भक्तांना अल्पहाराचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी आज या मल्लिकार्जुन चरणी संस्थेच्या वतीनं नमन करून असेच या संस्थेच्या बरोबरीसाठी आणि या मानवजातीच्या उद्धारासाठी असेच आमच्या संस्थेच्या अनेक हृदयकार्य हो असं मी प्रार्थना करून माझे दोषक या ठिकाणी हिंदू समाजातील पवित्र महिना श्रावण महिन्यामध्ये पहिल्या सोमवारी श्री मल्लिकार्जुन कोऑपरेटिव्ह सोसायटी या आमच्या संस्थेच्या वतीनं महाअभिषेक व अल्पोपहार वाटून दिलं जातं। सालाबादप्रमाणे आजही या ठिकाणी आमच्या संस्थेच्या वतीनं श्री मल्लिकार्जुनाला महाअभिषेक व अल्पोपहाराचं वाटप आज इथे आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे आणि या सर्व धार्मिक कार्यामध्ये गावातील सर्व भक्तगण, सर्व नागरिक, संस्थेचे सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे आमच्या संस्थेचे संस्थापक अण्णासाहेब हेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा एक कार्यक्रम इथे संपन्न होत आहे आणि येणाऱ्या प्रत्येक भाविकांनी दर्शन घेतल्यानंतर प्रसादाचं म्हणजे प्रसाद घ्यावा ही सर्वांना विनंती करतो। यावेळी संस्थेचे संस्थापक चेअरमन एडी इंगळे, ग्रामपंचायत उपाध्यक्षा अनिता इंगळे, पंचम शिवलिंगेश्वर जागरी प्रोडक्शन कारखान्याचे संचालक अक्षय इंगळे, अनुष्का इंगळे, ग्रामपंचायत उपाध्यक्ष अजित ठोंबरे, अंकुश खोत, मल्लिकार्जुन माने, पांडुरंग ठोंबरे, पिंटू केरुरे, संस्थेचे जनरल मॅनेजर सागर संखपाळ यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक, कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।